नमस्कार मी किरण वाबळे के डब्ल्यू इलेवनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आज एक वेगळ्या पर्वात आहोत ज्या ठिकाणी शेतीविषयक काहीतरी वेगळी माहिती आपण कशी कमवायची कशी मिळवायची यात खरं आपण आहोत आज आपल्यावर आहेत सन्मान्य श्री विलास हरिराम वाबळे ज्यांनी तर पुणे शहरामध्ये राहून सिनियर ऑडिटर ऑफिसर म्हणून ज्यांनी केंद्रात नोकरी केली आणि ही पूर्ण नोकरी करत करत त्यांनी जेव्हा रिटायरमेंट झाली त्याच्यानंतर आपल्या गावाकडच्या शेतीत त्यांनी छानसा बंगला बांधून त्या ठिकाणी आपली छानशी अशी बाग त्यांनी नटवलेली आहे सजवलेली आहे अतिशय सुंदर आयुष्य ते जगत आहात त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत चला तर ॲक्च्युली माझं मूळ गाव राहता होतं तर राध्याला असताना लहान असताना सर्वसाधारण आठ वर्ष असताना माझी आईची आई आजी पुण्यावरून आली होती ती हेडमिस्ट्रेस असल्यामुळं सुट्टीला ती तिने सहज मला विचारलं की पुण्याला तू येणार आहे का तर मी हो म्हणून गेलो आणि तिने ताबडतोब निर्णय घेऊन मला पुण्याला घेऊन गेली तर हे साल होतं एकोणीसशे सहासष्ट सहासष्टला गेल्यानंतर मग तिथं आजी चार पाच वर्षांनी रिटायर झाल्या पण माझं शिक्षण जे आहे ते ते तिने चालूच ठेवलं हो त्याच्यानंतर पुढं मग मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एस एस सी पा, पास झाल्यानंतर पुढं मी माझं शिक्षण चालू ठेवलं हो आणि बी कॉम झालो नंतर ऐंशीला एम कॉम झालो त्र्याऐंशीला लॉ झालो पण हे सगळं सर्व होत असताना मला स सरकारी केंद्रीय सरकारची स्टाफ सिलेक्शनच्या थ्रू जी नोकरी मिळाली त्या नोकरीमध्ये मी ऑडिटर म्हणून जॉईन केलं एकोणीसशे ऐंशीमध्ये की आणि त्यावेळेस ऑडिटर जॉईन केल्यानंतर आम्हाला डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर व्हायच्या संधी होत्या तीन चार वर्ष नोकरी झाल्यानंतर तर त्या संधीचा फायदा उचलत मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ऑफिसर बनलो आणि त्याच्यानंतर जवळजवळ तीस वर्षे मी वेगवेगळ्या याच्यामध्ये नोकरी केली तर जरी श जीवनाचा जरी पूर्ण संघर्ष चालू होता आणि मुलांची शिक्षणं वगैरे सर्व संघर्ष चालू होता तरी पण माझ्या मनात एक सुप्त इच्छा होती की आपलं जर आपलं आयुष्य मिळालं ईश्वराने आयुष्य दिलं आणि आप जर झालं तर आपण आपल्या गावी परत जावं आणि जे काय आपल्या वा वाडवडिलांची जी काय थोडीफार जमीन आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रगती का करावी हा उद्देश ठेवून मी दोन हजार सतराची वाट बघत होतो आणि सतराला मी रिटायर झाल्यानंतर ताबडतोब मी डिसिजन घेतला आणि रिटायरमेंटचे पैसे मिळालेच होते तर मी गावी आल्यानंतर फक्त आमचं बा दोन नंबरचा भाऊ त्याचा मुलगा किरण बाबळे याच्याशी फक्त मी चर्चा केली की व किरण इथं मला राहताला सेटल व्हायचं तर मला बांधकाम क्षेत्रातले तर मला इथलं काही अनुभव नाही आहे तर तू मला गाईड कर, कर तर त्यावेळेस त्यांनी मला दंडवते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत आशिष दंडवते त्यांच्याकडं नेलं आणि त्याच्यानंतर थोडक्यामध्ये सर्व बोलणी आणि एकदा विश्वास आ, असल्यामुळं मग मी पण व्यवहाराला म्हणजे पुढं काही जास्त विचार नाही केला आणि बरोबर तेरा महिन्यात त्यांनी ते मला बा सुंदर बंगला बांधून दिला आता एकदा बंगल्याचं काम झाल्यानंतर मग माझं पुण्यालावरनं इकडंच मग मी हळूहळू लक्ष माझं केंद्रित करायला सुरुवात केली आणि त्याच वेळेस मग मी ही पेरूची बाग जी आहे ती साडे चार वर्ष झाली आज ती लावली होती त्याच्यात ते दोनशे तेरा झाडं आहेत त्याच्यानंतर एकोणपन्नास झाडं मी लिंबाचे लावले त्याच्यानंतर केशर आंब्याचे एकशे शहात्तर लावले लावलेत तर ते सर्व आता वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहेत आणि कदाचित एक दोन वर्षामध्ये त्याचे फळं वगैरे सर्व सुरू होतील आता हळूहळू या आंब्याच्या बागेतच मला एक असं प्लान आहे माझा की इथंच तुमचं मुरूम वगैरे टाकून एक बेस तयार करायचा जिथं बाहेरचे कोणी गेस्ट आले किंवा ओळखीचे नातेवाईक वगैरे किंवा मित्रमंडळी कुणी जरी आले तर त्यांना तिथं बसून जेवता येईल एवढी सोय होऊ शकतो आणि मलाही स्वतः त्याचा आनंद घेता येईल कारण माझी बऱ्याच दिवसाची इच्छा आहे की, आपन, की माजे, माजे, मा, एक आंब्याच्या झाडाखाली किंवा याच्याखाली आपण तो वनभोजनाचा आनंद किंवा काय घ्यावा माझे माझे मा मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे तो मोठा मुलगा आणि धाकटा आणि मधली मुलगी आहे तो मोठा मुलगा घ घडवत असताना त्याचं शिक्षण चालू असताना त्यांनी बी एस सी केलं आणि बी एस सी केल्यानंतर ॲक्च्युली ता, त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं पण त्याचे जे बा बारावीचे मार्क्स वगैरे होते ते बघितल्यानंतर मी थोडंसं मग त्याला विरोध केला घरातनं की के बाबा एवढ्या पर्सेंटेजमध्ये इंजिनिअरिंगला पुढं जाऊन पुढं काय स्कोप आहे माहीत नाही आपला त्यावेळेस जरा दिवस बरे होते इंजिनिअरिंगला पण त्याच्यानंतर एक सॅच्युएशन पॉईंट आला आणि त्यावेळेस मग मी जो डिसिजन घेतला त्याला बी एस सी केलं बी एस सी केल्यानंतर मी त्याला सांगितलं पुढं तू एम एस सी कर किंवा काय जे शिकायचं आहे ह्या लाईनने तू पुढं जा तर बी एस सी झाल्यानंतर मग त्यांनी एक स्टाफ सिलेक्शनची तयारी केली केंद्रीय केंद्र सरकारच्या नोकरीची आणि त्या नोकरीमध्ये दीड ते दोन दोन अडीच वर्षामध्ये त्याला आय असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून तो जॉईन झाला दोन हजार बाराला आणि आज तो असिस्टंट डायरेक्टर ईडी ऑफ ई डी ब्रा ऑफिसमध्ये ब बेंगलोरला कार्यरत आहे त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि त्याची मिसेस चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि दुसरी मुलगी जी आहे माझी ती सी एहून होऊन आज पुण्यामध्ये ती प्रॅक्टिस करते ती चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि धाकटा मुलगा जो आहे तो एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया तिथं तो आता मो सध्या मुंबई एअरपोर्टला पोस्टिंग आहे त्याची आणि तो असिस्टंट आपलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून तो तिथं कार्यरत आहे नाही समाधान म्हणजे आता तसं म्हणजे आर्थिक मला काय समाधानाची गरज नाही कारण आर्थिक पाठबळ मला म्हणजे भरपूर आहे मी मुलांवरही अवलंबून नाही आणि प्लस आता शेती पण डेव्हलप करतो आणि मला स्वतः पेन्शन मिळते त्यामुळे तसे मग आर्थिकदृष्ट्या मला काही म्हणजे माझी अडचण नाही किंवा त्यासाठी मी काही करत नाही पण एक मानसिक समाधान मिळावं एक आनंद मिळावा की जो शेतीचा जो आनंद आहे की जो मला सदोती सदतीस ते चाळीस वर्ष मी नोकरी केली त्या नोकरीच्या काळामध्ये तो मला मिळाला नाही तर त्याचा आ आनंद घ्यावा आणि कोणी आले गेले पाहुणे किंवा ओळखीचे लोक तर त्यांनाही त्याचा आ, आ आनंद मिळावा ही ही एवढी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मी जेवढं आयुष्य आहे तेवढं किंवा हिंमत येतोपर्यंत काही ना काही काम करत राहणार सुधारणा करत राहणार